गंगाझळी येथील समाज मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत एकमेव पांदन रस्ता आहे, परंतु अनेक वर्षापासून त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे संपूर्ण पांदन रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे। त्यामध्ये सततच्या पावसामुळे अजूनच रस्ता बिघडलेला आहे। नागरिकांना नाईलाजास्तव रोज चिखल तुडवीत जावे लागत असल्यामुळे गावातील नागरिकांचे ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच आजी माजी आमदारांवर अतिशय नाराजी व्यक्त केल्या जात आहे। प्रत्येकच नागरिक यांना निवडणुकीचे दिवस आठवण येत आहे। गावातील स्वयंघोषित नेते हे नागरिकांचे मत परिवर्तन करण्यासाठी आपला दादा आपला भाऊ निवडून आला की लगेच पांदन रस्ता बस स्टॉप वर प्रवासी निवारा तयार करण्यात येईल म्हणून ओढत होते। मात्र निवडणूक होऊन 3 वर्षे लोटत असताना सुद्धा अद्यापही ना पांदन रस्ता झाला ना प्रवासी निवारा। अमरावती पासून ते जुना धामणगाव पर्यंत करोडो रुपयांचे रोडचे काम करण्यात आले, तसेच रोड लगतच्या प्रत्येक गावाला प्रवासी निवारा म्हणून शेड देण्यात आले। मात्र प्रवासी निवाऱ्यापासून फक्त गंगाजळी हे गाव वगळण्यात आले। गजानन फिरके, विदर्भ न्यूज, वाढोना गायकवाड़।